आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघामधून आता वारिस पठाण यांना MIM कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उत्तर मध्य मुंबईमध्ये त्यामुळे आता तिहेरी लढत असणार आहे. उत्तर मध्यमधून उज्ज्वल निकम त्याचबरोबर वर्षा गायकवाड हे देखील लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि आता MIMचा तिसरा उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. वारिस पठाण यांना MIM कडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वारिस पठाण हे माजी आमदार आहेत आणि त्यांना आता लोकसभेच्या मैदानात MIM कडून उतरवण्यात आलंय. तर उत्तर मध्य मुंबईतून आता वारिस पठाण यांना MIM ने आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे. या ठिकाणी आता तिहेरी लढत असणार आहे. उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड हे देखील या लोकसभा मतदारसंघातून रिंगणात आहेत.